आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीमंत छत्रपती शाहू, श्री दिनेश कुमार त्यागीजी, ॲडिशनल PCCF, जिल्हाधिकारी श्री दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉक्टर कलशेट्टी, CCF श्री क्लेमंट बेन, CF श्री नायकडे, वाईल्डलाईफचे CF श्री सत्यजित गुजर, DCF श्री हनुमंत धुमाळ, सर्व मंचावरील मान्यवर, उपस्थित सर्व नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती, पदाधिकारी, विद्यार्थी, वन विभागाचे अधिकारी कर्मचारी, पत्रकार बंदी बंधू भगिनी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी आदरणीय मंत्री महोदयांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आमच्या या कार्यक्रमाला वेळ दिला. आजचा कार्यक्रम जो आहे हा आपल्या वन विभागाच्या विश्रामगृहाचं उद्घाटन करणं हा आहे आणि याशिवाय आपण रेस्क्यू सेंटरचं देखील उद्घाटन केलेलं आहे. म्हणजे वन विभागाचं विश्रामगृह हे अत्यंत चांगलं झालेलं आहे आणि मला सांगायला अत्यंत आनंद आहे की माननीय चंद्रकांतदादा पाटील साहेब हे महसूल मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे देखील मंत्री आहेत आणि त्यांनी या ज्यावेळी उद्घाटन झालं त्यावेळी त्यांनी खूप कौतुक केलं की अतिशय चांगली अशी ही वास्तू झालेली आहे. म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदयांनी एखाद्या रेस्टॉरंटचं उद्घाटन करून त्याची स्तुती करावी यासारखं मला वाटतं की आम्हाला शाबासकी मिळण्यासारखं दुसरं कोणतंही माध्यम नाही आहे. आपण याच्यामुळं अधिकाऱ्यांची किंवा पदाधिकाऱ्यांची सोय तर होणारच आहे, पण याचा हेतू आदरणीय मंत्री महोदय आमचा असाच राहील की आमच्या अधिकाऱ्यांनी इथं आल्यानंतर अधिक चांगल्या रीतीनं कामामध्ये पण रिफ्लेक्ट झालं पाहिजे. म्हणजे आपण रेस्ट हाऊस उभे करत असतो त्याचा हेतू फक्त विश्रांतीसाठी असा न होता आपली कार्यक्षमता वाढवून या समाजासाठी देशासाठी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळेल हे देखील आहे. तसा देखील आमचा निश्चितपणे प्रयत्न याच्यामध्ये राहील. आज आपण या वृक्षाला आपण या ठिकाणी पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी मला सांगायला अत्यंत आनंद होतो की महाराष्ट्रामध्ये आपण 33 कोटी वृक्ष लागवडीचं अभियान सुरू केलेलं आहे. म्हणजे आजपर्यंत आपण 33 कोटी 1 जुलैपासून सुरुवात केलेली आहे आणि आजपर्यंत 8.5 कोटी इतक्या वृक्षांची लागवड महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की सर या 8.5 कोटी वृक्ष लागवड जी 1 जुलैपासून झालेली आहे आम्ही ऑनलाईन त्याचं मॉनिटरिंग करतो आणि याच्यामध्ये कोल्हापूर जिल्हा हा सर्वात आघाडीवर आहे. त्याच्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याचे सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, CEO, वन विभागाचे CCF पासून आमचे सर्व अधिकारी त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की खूप जोमानं आपण हे वृक्ष लागवडीचं काम करत आहात. ही वृक्ष लागवड आपण का करत आहे याचं सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की आज आपल्याला क्लायमेट चेंज, वातावरणातील बदल अशा ज्या समस्या आहेत या समस्यावर मात करण्यासाठी कोणता प्रभावी उपाय जर कुठला असेल तो वृक्ष लागवडीचा आहे आणि आपण या वृक्ष लागवडीच्या कामामध्ये अत्यंत पारदर्शकता ठेवत आहोत. म्हणजे बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका येते की एवढे कोट्यावधी आकडे तुम्ही सांगता ही झाडं खरंच लागलेली आहेत का, लागलेली जिवंत आहेत का, अशा शंका साहजिक मनामध्ये येतात. म्हणून आम्ही अत्यंत पारदर्शी पद्धतीनं जे काम करत आहोत, मगाशी मी आकडा सांगितला की 1 जुलैपासून आत्तापर्यंत 8.5 कोटी वृक्ष लागलेले आहेत. या वृक्षांचे अक्षांश, रेखांशसहित, फोटोग्राफसहित सर्व बाबी ज्या आहेत या www.mahaforest.gov.in या वेबसाईटवर कुणालाही पाहता येईल इतक्या पारदर्शी पद्धतीनं आपण काम करत आहोत. याचा हेतूच आहे की सगळ्यांनी या वृक्ष लागवडीमध्ये सहभाग झाला पाहिजे. आपल्याला या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी देखील आहेत, बरेचसे नागरिक आहेत. माझी सर्वांना विनंती आहे की आपण या वृक्ष लागवडीमध्ये सहभागी झालं पाहिजे, वृक्ष लावले पाहिजेत आणि त्याची जोपासनासुद्धा केली पाहिजे. बऱ्याच जण असं विचारतात वृक्ष लावल्यानंतर वृक्ष जगवायची जबाबदारी कोणाची आहे. बऱ्याच जणांना वाटतं की शासनानं जगवलं पाहिजे. याचा थंबरूल असा आहे की जे वृक्ष लावतात त्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे वृक्ष जगवायची. जर वन विभागानं वृक्ष लावले असतील तर वन विभागाची जबाबदारी आहे, महापालिकेनं लावले असतील तर महापालिकेची आहे, वैयक्तिक आपण जर लावले असतील तर आपली जबाबदारी आहे. तर असं वृक्षाचं संगोपन, वृक्ष लावणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं संगोपन पण आपण केलं पाहिजे. आज आपण या ठिकाणी वाईल्डलाईफ रेस्क्यू व्हॅनचं देखील उद्घाटन केलेलं आहे. म्हणजे मनुष्य वन्यजीव संघर्ष आपल्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे, तर या ठिकाणी आपल्याला राज्यातर्फे अशा रेस्क्यू व्हॅन देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
या ठिकाणी मी गुजर साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो, बेन साहेबांचं पण अभिनंदन करतो की त्यांनी टायगर फाउंडेशनच्या निधीतून प्रत्येकी 12 लाख रुपये खर्च करून या व्हॅन निर्माण झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आपला टोल फ्री नंबर जो आहे 1926 तो आपण लक्षात ठेवावा आणि ज्यांना काही अशी अडचण असेल त्यांनी 1926 फोन करावा. निश्चितपणे आपल्याकडं ही व्हॅन पोचेल आणि वन्यजीव आणि मनुष्य यांच्यातला संघर्ष कमी करण्यासाठी आपण याच्यामध्ये प्रयत्नशील राहू. आपण या सर्व वनविभागाच्या या सर्व ज्या आपल्या ॲक्टिव्हिटी सुरू आहेत त्याच्यामध्ये लोकसहभाग फार महत्त्वाचा आहे, तो आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो. पुनश्च एकदा मी आपले सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.